हाय, वेलकम न्यू ब्लॉग मध्ये आमच्या। आज आम्ही जाणार आहेत मार्केटला, थोडीशी शॉपिंग करायची आम्हाला। आम्ही गावी जाणार आहेत, आमचं अचानकच ठरलंय गावी जायचं। जरा थोडं देवाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे आम्ही जाणार आहेत गावी। तर आज आम्ही थोडी शॉपिंग करायला जाणार आहेत, तर आपण जाऊयात बाहेर। मी तुम्हाला दाखवते आज आम्ही कुठे शॉपिंगला जाणार आहेत आणि काय घेणार आहेत ते पण तुम्हाला बाहेर गेल्यावर समजेल। तर आपण जाऊयात बाहेर। आम्ही आता मार्केटला आलो, तर आम्हाला बॅग घ्यायची होती गावाला जाण्यासाठी। ट्रॅव्हल बॅग आहे मोठी, पण ती जरा थोडंसं प्रॉब्लेम होतं आहे आम्हाला दोघांना घेऊन ती बॅग वगैरे कॅरी करायला। त्याच्यामुळे आम्ही छोटी बॅग घेणार आहे। तर आम्ही ती बॅग घेण्यासाठी अशी सॅग घेतली, तर ती थोडंसं इझी पडतं जरा जायला ट्रॅव्हलमध्ये, पण त्रास कमी होतो जरा थोडासा। सचिन वैतागतात जरा जास्त, तर बॅग घ्यायला आले मार्केटमध्ये। तर या मार्केटला जनता मार्केट बोलतात, हे तुर्भ्यामध्ये मार्केट आहे। एक मिनिट, आम्ही ती बॅग घेतल्यात आता। कोणत्या घेतात आपण बॅग? मी या दोन बॅग घेतले। या दोन सेम घेतलेत आम्ही, एक सचिनला एक मला। आम्ही पूर्ण दोघांना सेम घेतलं, काही त्याच्यामध्ये बदल नाहीत केलेला। दोघांना पण सेम घेतलेत आम्ही। आपले बॅग झाले घेऊन, आपण आता दुसरी शॉपिंग करूयात। काय आम घ्यायचं असेल तर आपले झाले। आता बॅग घेऊन आपण जाऊयात आता। असं शंभूसाठी स्वेटर पण घ्यायचं आहे त्याच्यासाठी। गावाकडे खूप थंडी येते, त्याच्यामुळे त्याला स्वेटर घ्यायचं आहे। तर आपण त्याला आता स्वेटर घेऊयात आता। या मार्केटमध्ये भरपूर खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, अशा वेगवेगळ्या वस्तू वगैरे भरपूर आहेत इथे। ड्रेस आणि बाकीचं पण भरपूर कलेक्शन आहे इथे। तर आणि खूप स्वस्त इथे, म्हणजे सगळ्या प्राईस ज्या आहेत ते एकदम खूप स्वस्तमध्ये असतात, कमी याच्यामधल्या। ज्या गावाकडे ज्या वस्तू वगैरे येतात विकायला आणतात, ज्या घरी विकतात बघा काही जण, तर ते बरेचसे इथूनच घेऊन जातात। इथे खूप स्वस्त भेटतात। आपण शंभूसाठी हा स्वेटर फायनल करतो आहे आपण, ऑरेंज कलरचा। तर शंभूसाठी टोपी पण घ्यायची होती, आता टोपी पण घेऊन झाली। आमची झाली शॉपिंग, आम्हाला काही जास्त करायची नव्हती फार। थोडीशी भाजी वगैरे घेऊन आम्ही आता घरी जाणार आहे। आता मित्रांनो, आता आमची शॉपिंग झालेली आहे, आता आम्ही चाललो आहे घरी। शॉपिंग आम्ही गावी चाललो आहे, अचानक मध्ये आमचं ठरलं आहे गावाला जायचं, म्हणून आम्ही गावी जाण्यासाठी शॉपिंग केली आहे। आम्ही शॉपिंग करायला आलेलो आहे जनता मार्केट तुर्भे। तुर्भे स्टेशनच्या बाजूला आहे हे जा मार्केट, तिथे आम्ही आलेलो आहे शॉपिंग करायला। आता आमची शॉपिंग झालेली आहे। आम्ही चाललेलो आता बाहेर। हे बघा हे मार्केट, आम्ही निघतोय आता बाहेर मार्केटच्या। आमची शॉपिंग झालेली आहे, आता भाजीपाला घ्यायचा आहे। भाजीपाला घेऊन निघायचंय बाहेर। हे मार्केटच्या बाहेर निघतोय आता आम्ही। बघा जनता मार्केट बायकोला बघा किती घाई आहे बाहेर निघायची। बघा आता काय घेते बघूया आपण। दीपाली आमचा शंभू बघा मित्रांनो, भाजीचा स्टॉल आहे हा।
मित्रांनो, याचं नाव मला नाही माहिती, तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा ह्याला काय बोलते, हे नाही मला माहिती ह्याला काय बोलते. आम्ही मार्केटच्या बाहेर निघलोय. हे बघा आम्ही बाहेर निघतोय. हे बघा आम्ही इकडून आलोय आतमधून मार्केटमधून. मार्केटच्या आतमध्ये चालल्यात रिक्षा. आम्ही रिक्षा बाहेरच लावली पार्किंग. आम्ही आता हॉस्पिटलला आलो तर कारण शंभूला खूप जरा जास्त सर्दी खोकला झालेला आहे, तर त्याच्यामुळे त्याला वाफ द्यायची आम्हाला. तर मग वाफीसाठी आम्ही हॉस्पिटलला आपण वाफ दिलेला आहे त्याच्या. मित्रांनो, आता वाफ द्यायला आणलं आमच्या शंभड्याला. हे बघा इथं त्याला वाफ द्यायची. 650 रुपयाचं त्याला आता वाफीची मशीन घेतलेली. आता आम्ही पाणीपुरी खायला आलो तर सचिनला पण पाणीपुरी खायची आणि मला पण खायची. तर आम्ही आता पाणीपुरी खाणार आहेत आणि पिऊ घरी झोपली आणि तिच्या आजी पण घरीच आहे, तर आम्ही त्या दोघींना पार्सल घेऊन जाणार आहेत घरी आणि आम्ही दोघे जण इथेच खाणार आहेत पाणीपुरी. मला पाणीपुरी पार्सल नाही आवडत, तर इथेच स्टॉलवर खाल्लेली जास्त आवडते मला. तर आम्ही इथेच पाणीपुरी खाणार आहेत आता. इथे पाणीपुरी आम्ही इथे येतो नेहमी या स्टॉलवरती. तर आम्ही आता फायनली घरी आलोत. पिऊ पण झोपली होती, ती उठली आता. पिऊ बघा आता उठून पाणीपुरी आणली होती तिला पार्सल, तर पाणीपुरी खाती ती. काय ब्रश करतच खाल्ली. हे बघा आता शंभू पण खेळतोय तिच्यासोबत. तिला आम्ही डाळिंब घेऊन आलो, तिने सांगितले ते डाळिंब आणायला. टोमॅटो आणलेत आणि ह्या दोन अशा बॅग घेतल्यात आम्ही, सेम घेतल्यात सचिनला एक मला एक सेम. आणि हा तुम्हाला मी दाखवलेला हा शंभूचा स्वेटर. हा शंभूला असा स्वेटर घेतला आणि त्याला एक सेपरेट टोपी पण घेतली. हां कर, हाय कर, हाय. हां पाणीपुरी खायला बोलवती तू. पिऊ पाणीपुरी खायला बोलवती आणि शंभूला पण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलतो, तर त्याला हे वाफेचं घेतलं. त्याला वाफ दिली आता आम्ही आणि आता आम्ही घरी आलो. शंभू पण आता खेळतोय आता. तर आपण आता नवीन एका ब्लॉगमध्ये भेटूयात. आणि तुम्हाला आमचे चॅनल आवडलं असतं नक्कीच आमच्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करत जावा आणि असेच आमच्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा.